Hello, myself Akhandita. Welcome to the Discovery TV News Bulletins. Let's see some of the major developments in the city. Kalyan Paschim Shankara Chowk mein Krishnai Amrutulya Chai ki nayi shakha ka udghatan kiya gaya. Kalyan Dombivli Mahanagar Palika Mahapaur Vinita Vishwanath Rane ke haathon se ye dukaan ka udghatan hua. Chai shaukinon ki bheed wahan dikhai de rahi thi. Krishnai Amrutulya Chai ki dukaan ke malik Vishal Khandagare ji ne ek bar aakar चाय की स्वाद लेने के बारे में सभी नागरिकों को आह्वान किया है, चाय की पसंदी और अमृत तुल्य चाय की प्रशंसा की। तीन से चार वेळा चहा घ्यावासाच वाटतो, त्यांच्यासाठी खास आपल्या कृष्णाईने आपल्या अहिल्याबाई चौकामध्ये सर्वप्रथम कृष्णाई अमृत तुल्य महाराष्ट्रीयन चहाचा भविष्यकाळ या चहाचं उद्घाटन झालेलंच आहे। सगळ्या माझ्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छिते की जेवढेही माझे चहा प्रेमी आहेत त्यांना खरंच दिवसातून तीन ते चार वेळा चहा घ्यावीशीच वाटते। त्यांच्यासाठी खास आपल्या कृष्णाईने आजचा भेट दाखवलेला आहे। अशी वाटली नावाप्रमाणेच खूप छान आहे, अगदी चौदार आहे आणि एकदा घेतली तरी पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटते अशी चव आहे तिची। सगळ्या प्रेक्षकांना विनंती करते की त्यांनी नक्कीच या चहाचा अनेक वेळा स्वाद घ्या आणि ते येऊन भेट द्यावी। सर्व आयोजकांना शुभेच्छा। इथे या परिसरामध्ये व्यवस्था केलेली आहे कृष्णाईच्या अमृतमय चहाचं उद्घाटन करून प्रेक्षकांना एक रहिवाशांना जवळच अशी एक चांगली सोय उपलब्ध करून दिलेली आहे। माझं नाव श्याम भुजबळ आणि माझी मिसेस जया भुजबळ। सर्वप्रथम मी विशाल सगळे आणि गोपाळ सगळे यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपली जी कृष्ण अमृतुल्याची चहाची शाखा आहे कल्याणमध्ये आता खूप कमी वेळामध्ये तिसरी शाखा ओपन झालेली आहे। खूप कमी वेळामध्ये लोकांनी खूप सारा प्रेम खूप सारा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी कल्याणवासियांचे खूप मनापासून आभार मानतो। आपल्या कृष्ण अमृतुल्याची सुरुवात पुण्यापासून झाली, तेव्हापासून आपण लोकांची मनं आपल्या चहाच्या सेवेने जिंकत आलो आणि आम्हाला विश्वास आहे की असंच आम्ही आमच्या चहाच्या सेवेने आमच्या विनम्र सेवेने लोकांपर्यंत लोकांची मनं जिंकू आणि आपली जी टॅगलाईन आहे महाराष्ट्र चहाचा भविष्य का ते आपण 101% ते आपण खरी करून दाखवू। आपली कृष्णाची जी चहा आहे ती आपण दिवसातून किती वेळा पिली तर त्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल युरित आपली साखर आहे आणि आरोग्याला जे पण चांगले घटक आहेत तेच त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत। लोकांना नक्कीच तो आवडेल। मुंबईमध्ये सातवी शाखा, कल्याणमधली तिसरी शाखा, दुसऱ्या दोन महिन्यामध्ये तीन शाखा आपण कल्याणमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी अजून चालू आहेत पण ते अजून आपल्याला पाईपलाईनमध्ये येते। लोकांसाठी एवढा संदेश आहे की चहा प्रेमींना आम्ही आमच्या आम्ही त्यांच्याकडे खूप चांगला चहा बनवलेला आहे, त्यांनी नक्की चहाचा आस्वाद घ्या, तुमची अजिबात निराश होणार नाही। रुड्यामध्ये मग शंभर घ्या। मी दया फुटवळ। कृष्ण अमृतुल्य, अमृतुल्य याचा अर्थ ज्याची तोड अमृत असे केली जाते असं हा अमृतुल्य चहा आणि कृष्ण अमृतुल्य जे तुम्हाला प्रत्येकाला आवडेल असं आहे। आम्हाला म्हणजे आम्हाला खूप विश्वास आहे की जो आम्ही टॅगलाईन दिलेली महाराष्ट्रीयन चहाचा भविष्यकाळ तो नक्की भविष्यकाळ होणार आहे। या चहामध्ये कुठलाही केमिकल ॲसिडिटी वगैरे तसा काही प्रकार होणार नाही याची आम्ही खात्री करू। धन्यवाद। कृष्णाई अमृतुल्य महाराष्ट्र चहाचा भविष्यकाळ। आज या शाखेचं कल्याण अहिल्याबाई कल्याण येथे उद्घाटन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी या संस्थेचे संस्थापक श्याम आणि जयाताई इथे उपस्थित राहिल्या, त्यामुळं त्यांचं आणि माझ्याकडून आणि खंडागळे आणि नायडू परिवाराकडून खूप आभार मानतो कारण वेळात वेळ काढून आज त्या आपल्यासाठीपर्यंत आल्या आणि आज आपल्या कल्याणकरांना एवढा मोठा चहाचा चांगला आस्वाद दिला आहे म्हणून त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि असंच त्यांची भरभराट होईल आणि कृष्णाईला खूप मोठं यश मिळू दे हीच माझी त्यांना शुभेच्छा। लवकरच आमचा प्रयत्न आहे आणि आमच्या कृष्णाईच्या कल्याण रोहिणीमध्ये जिथे जिथे आम्हाला योग्य जागा मिळेल तिथे आम्ही सो टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। पुढची शाखा आमची लोणामध्ये होईल आणि लवकरच होईल आणि ती कृष्णाईच असेल। तर सगळ्या नाही आहे पण मी सरांचे आणि मॅडमचे यांना मी धन्यवाद करते की त्यांच्यामुळं आम्हाला हे एक चांगलं कार्य करायचं पण हे मिळालेलं आहे, संधी मिळाली, जेणेकरून आम्ही चहाचं कल्याणमध्येही सगळ्यांना
आशीर्वाद देऊ, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. कृष्णाई अमृत दिल्या चहाची एक वैशिष्ट्य मला सांगायचं राहूनच घेतं की कृष्णाई हे आतापर्यंत चहाच्या दुकानमध्ये कोणीतरी जेंट्सच असायचे, पण आज या ताईंनी आणि म्हणजे या सर अमृतदिल्या कृष्णाईच्या साहेबनी शाखेनी त्यांना म्हणजे महिलांना पुढे येण्यासाठी संधी दिली आणि आज या महिला आज चार आहेत, पुढे 40 महिला कामं करतील म्हणजे महिलांना रोजगार मिळाला आहे. ब्यूरो रिपोर्ट, डिस्कवरी टीवी न्यूज. तो यह थे आज के मुख्य समाचार. आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए धन्यवाद.